या पूर्ण परिस्थितीमध्ये आता पवार साहेबांचा विषय निघाला चला त्या तीन दिवसाच्या आउट सरकारमध्ये ते येत होते ते गेले पुढच्या काळामध्ये कारण राजकारणात कधीच कोणी कुणाचं कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसत तर या परिस्थितीमध्ये जर उद्या अजित पवार म्हटले तुमच्याबरोबर यायचं आणि त्यांच्याबरोबर पंचवीस सत्तावीस आमदार आले तर घ्याल बरोबर जर आणि तरला राजकारणात कुठलंही महत्व नसतं त्याच्यावर केवळ वाद होतात बातम्या तयार होतात त्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही बघा आमची नीती ही नेहमी राहिलेली आहे की आम्ही काँग्रेस विरोधी पक्षांची नेहमी मोठ बांधली आणि त्याच भावनेतनं आम्ही मागच्या राष्ट्रवादी सोबत प्रस्ताव दिला होता ते काही आमचे वैचारिक आमची जवळीक नव्हती पण काँग्रेसच्या विरोधात जेवढे पक्ष आहे देशभरामध्ये दे जेव्हा जेव्हा आम्ही अलायन्स केला काँग्रेस विरोधी पक्षांची केलाय पण आता तरी मला त्या संदर्भात कुठलीही शक्यता ही दिसत नाही मी याकरता क्लिअर केलं की तुम्ही मला विचाराल की मागच्या वेळेस कसे गेले होतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेस विरोधी जे यांची वेळोवेळी आम्ही मोड बांधलेली आहे ती ज्या ज्या वेळेस गरज पडते आम्ही मोड बांधत असतो ही आमची निती राहिलेली आहे मात्र तुम्ही जो प्रश्न विचारला असा जर तरचा प्रश्न ती परिस्थिती नाही आणि त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कारण आहे नाही मुळे हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की राजकीय वर्तुळात अजून पण चर्चा होते अजून मधून की अजित पवार बाहेर पडतील अजित पवार बाहेर पडतील मग त्याचं काही स्पष्ट चित्र होत नाही पण सारखी चर्चा असते मागच्या वेळेलाही चर्चा होती आणि मग आम्ही अचानक सकाळच्या शपथविधी बघितला त्यामुळे मुळात असं काही शक्यता आहे का पुढच्या काळात असं आहे की बहात्तर तासाचा असर काय तुम्हाला एक सांगतो की मीडियाच्या भीतीने ते मलाही भेटत नाही मी त्यांना भेटत नाही कारण आम्ही भेटलो तरी बातमी होते किंवा आम्ही सहज गप्पा मारल्या तरी त्या ठिकाणी बातमी होते पण असं काही नाही